नमस्कार, मी संदीप कसालकर. इंडिया 24 तास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. जगभरात खडतर समजला जाणारा दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलानं कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातर्फे IPS कृष्णप्रकाश, मुंबईचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व पिंपरी चिंचवडचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यात सहभागी झाले होते. या तिन्ही अधिकाऱ्यांनी उंच अशा 5 पर्वतरांगा पार करत 12 तासात खडतर स्पर्धाही पूर्ण केली आहे. गुन्ह्यांची उकल असो वा क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्र पोलीस दल हे कायम अव्वल असल्याचे वारंवार समोर आले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी देश विदेशातील विविध क्रीडा प्रकारात आजवर सहभाग घेतला, मात्र दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. यंदा स्पर्धेच्या 100व्या वर्षांचे औचित्य साधून फोर्स 1 अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, मुंबईच्या DN नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे सहायक पोलीस निरीक्षक राम गुमारे सहभागी झाले. या स्पर्धेसाठी जगभरातील 25,000 स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा 5 टप्प्यात विभागण्यात आली असून 15 तासात स्पर्धा पार करण्याची अट होती. 5 टप्प्यातील स्पर्धेदरम्यान 5 पर्वत रांगांचा खडतर प्रवास पार करण्यासाठी ठराविक वेळही देण्यात आली होती. त्यानुसार IPS कृष्णप्रकाश यांनी 10 तास 15 मिनिटात, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी 11 तास 31 मिनिटात, तर सहायक पोलीस निरीक्षक राम गुमार यांनी 11 तास 19 मिनिटात स्पर्धेतील खडतर टप्पे पार केले. वारकऱ्यांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा क्षेत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशतः अपंगत्व आल्यास 50,000 रुपये, तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35,000 रुपयांपर्यंतचा खर्च मिळणार आहे. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागातर्फे ही योजना राबवण्यात येईल. लंडनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा ताबा घेण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलाय. केंद्र सरकारनं राज्यातील सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहिलंय. विदेशातील अभ्यासक आणि इतर संघटना या आम्हीही आंबेडकरवादी असल्याचे सांगत या स्मारकाचा ताबा मागत आहे. त्यामुळे या स्मारकाचं ऑटोनॉमस युनिट तयार करण्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. आता केंद्र सरकार आणि इतर संघटना मागणी करत असल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये राहून शिक्षण घेतलेले ते घर महाराष्ट्र सरकारनं 2015 विकत घेतले होते. इथे स्मारक उभारण्यात आलं आहे. या स्मारकाची मालकी राज्य सरकारकडे आहे. 3.2 मिलियन पाऊंडमध्ये हे स्मारक राज्य सरकारनं विकत घेतलं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं होतं. परंतु आता परदेशात शिकणारे विद्यार्थी किंवा स्कॉलर असो किंवा संघटनांनी आम्ही देखील आंबेडकरवादी आहोत असं सांगत या स्मारकाचा ताबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना धक्का देणाऱ्या 2 मोठ्या बातम्या समोर येत आहेत. आता महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कारण आगामी काळात मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यातून मुंबई महानगरपालिकेचं वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका निवडणुकांनंतर लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे, त्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे या घडामोडींकडे राज्याचं लक्ष असणार आहे. असं असताना गृह विभागानं मोठा निर्णय घेतलाय. एकीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येते आहे. असं असताना गृह विभागानं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणाऱ्या 2 बातम्या या समोर आल्या. गृह विभागाकडून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यातील 1-1 एस्कॉर्ट व्हॅन काढण्यात आलेली आहे. तसेच मातृश्री परिसरातील सुरक्षिततेही कपात करण्यात आलेली आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. दुसरीकडे ठाकरे कुटुंबियांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींवर ED छापेमारी केली आहे. मुंबईतला कथित कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी ED तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले सुरज चव्हाण यांच्या घरी ED धाड टाकली. तसेच खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर यांच्या घरावरही ED छापा टाकलाय. विशेष म्हणजे ED फक्त सुजित पाटकर यांच्या घरावर छापा टाकला नाही, तर सुजित पाटकरांचे बिझनेस पार्टनर राजीव साळुंके
हेमंत गुप्ता, संजय शाह यांच्या घरावरही छापा टाकलाय. पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकार आता पेन्शन नियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. जुनी पेन्शन प्रणाली आणि नव्या पेन्शन प्रणालीच्या राजकारण दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 2024 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची अपेक्षित आहे. या अंतर्गत सरकार एनपीएस म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचे नियम बदलू शकते, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची हमी मिळणार आहे. असे झाल्यास 2004 मध्ये जुनी पेन्शन प्रणाली रद्द केल्यानंतर हा मोठा बदल होणार आहे. विशेषतः अनेक राज्यांमध्ये भाजप विरोधी पक्षांच्या सरकारांनी जुनी पेन्शन योजना लागू केली असताना हा निर्णय खूप महत्वाचा ठरू शकतो. सध्या एनपीएस मधील योगदानाच्या आधारे कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली जाते. जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याने काढलेल्या शेवटच्या पगाराच्या आधारे 50% रक्कम पेन्शन म्हणून निश्चित केली जाते. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की नवीन मार्केट लिंक पेन्शन स्कीम मध्ये बदल करण्याचा विचार करत असून या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 40% ते 45% किमान पेन्शन मिळणार. मात्र सरकार जुनी पेन्शन योजना परत सुरू करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तुमच्याकडे अजूनही 2000 नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. आता तुम्हाला 2000 नोटा बदलण्यासाठी बँकेत लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाहीये. आता या नोट्सद्वारे तुम्ही अमेझॉनच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. होय, जिथे एकीकडे चलनातून लवकर निघालेली 2000 मोठी नोट घ्यायला कोणी तयार नाहीये, त्याचबरोबर अमेझॉन आपल्या ग्राहकांना ते वापरण्याची संधी देते. अमेझॉनने नुकतेच एक फीचर सुरू केलंय, ज्या अंतर्गत लोक 2000 नोटांची शॉपिंग करू शकतात. ई कॉमर्स अमेझॉनने नोट सहज खर्च करण्यासाठी अमेझॉन पे कॅश लोड सिस्टम सुरू केली आहे. या फीचर अंतर्गत तुम्ही दरमहा 50,000 रुपयापर्यंत एक्सचेंज करू शकता. अमेझॉन पे कॅश लोड सिस्टमद्वारे तुम्ही तुमच्या 2000 नोटा सहज बदलू शकता. यासाठी तुम्हाला जास्तचा त्रास सहन करावा लागणार नाही. अमेझॉन या बदललेल्या नोटांऐवजी तेवढेच पैसे अमेझॉन पे वॉलेटमध्ये टाकणार आहे. अमेझॉन तुम्हाला पैशांऐवजी डिजिटल पैसे देईल, जे तुम्ही खरेदी, रिचार्ज किंवा इतर बँकिंग कामासाठी वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अमेझॉन पे ची ही रक्कम तुमच्या बँक खात्यात देखील हस्तांतरित करू शकता. तर मी संदीप कसाळकर तूर्तास इथे सांगतो, पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. समाजकारण, राजकारण, क्रीडा, गुणे, अगदी सर्वच इंडिया 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य.